श्रद्धा वालावर प्रकरणावर आपलं त्याच्यावर आपलं मत. श्रद्धा वालकर ही एक महाराष्ट्रीयन आहे आणि ज्या पद्धतीने श्रद्धाची हत्या झाली ती अंगावर शहारे आणणारी आहे, निंदनीय आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं. या पत्रामध्ये हा तपास फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने केलेली आहे. आणि याच निमित्तानं पुन्हा कुठली श्रद्धा वालकर होऊ नये यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं महाराष्ट्रात जितक्या काही बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या आहे यावरती आम्ही अतिशय तातडीने आणि युद्ध पातळीवरती काम करतोय, जेणेकरून राज्य महिला आयोगाच्या वतीने एक समिती नेमली जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा मिसिंग केसेस आहेत त्याच्यावरती ट्रेस घेऊन या सगळ्या घटनेचा फोलोअप घेतला जाईल. त्याच्यामुळे श्रद्धा वालकर पुन्हा घडूच नये यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न. लव्ह जिहादसंदर्भात कायदा व्हावा असं बऱ्याच संस्थांचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटते का त्याच्या संदर्भात काही कायदा व्हावा? कशाच्या? लव्ह जिहादच्या संदर्भात. आता यामध्ये निश्चितपणाने आपली अशा मागणी राज्य महिला आयोगाला कोणत्याही स्वरूपाची प्राप्त झालेली नाही, पण ज्या तक्रारी येतात तर त्या तक्रारीमध्ये निश्चितपणाने तक्रारदार नमूद करतात की अशा पद्धतीचा कायदा व्हावा. कोणताही कायदा करत असताना आपण सर्वांना विश्वासात घेऊन काही विचारविनिमय करून किंवा समिती नेमून करतो, त्याच्यामुळे माझ्याबरोबर असलेले सदस्य आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या पद्धतीचा विचार घेऊन आम्ही तशी शिफारस राज्य शासनाला करू.